नमस्कार, मी आशा कोळी, न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत आहे. मान्सूनच्या हालचालीत बिबेड धरला असून आता महाराष्ट्रात दाखल होण्यासाठी काही दिवसच उरले आहेत. त्यापूर्वी राज्यातील अनेक भागात आज दुपारी अचानक वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने हजेरी लावल्याने नागरिकांची तारांबळ उडाली. दरम्यान राज्यातील जळगावसह काही जिल्ह्यांमध्ये पुढच्या 3-4 तासात जोरदार पाऊस होईल. मान्सूनच्या हालचालींनी वेग धरला असून आता महाराष्ट्रात दाखल होण्यासाठी काही दिवसच उरले आहेत. त्यापूर्वीच राज्यातील अनेक भागात आज दुपारी अचानक वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने हजेरी लावल्याने नागरिकांची तारांबळ उडाली. दरम्यान राज्यातील जळगावसह काही जिल्ह्यांमध्ये पुढच्या 3-4 दिवसात जोरदार पाऊस होईल असा इशारा हवामान खात्याच्या मुंबई विभागाने दिला आहे. IMD मुंबईने दिलेल्या माहितीनुसार मुंबईसह अनेक उपनगरांमध्ये 24 तासात ढगाळ आकाश असून संध्याकाळी किंवा रात्री हलका रिमझिम पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर आज ठाणे आणि पालघरमध्येही रिमझिम पाऊस होऊ शकतो. तसेच धुळे, नंदुरबार, नाशिक, जळगाव, औरंगाबाद, वाशिम, यवतमाळ, वर्धा, अमरावती या जिल्ह्यातील काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्याची शक्यता आहे. यावेळी 30-40 किलोमीटर प्रति तास वेगाने वारे वाहतील. तर हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. येत्या 3-4 तासात नाशिक आणि जळगावमध्ये गारपीट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी घराबाहेर पडताना खबरदारी घ्यावी अशा सूचना हवामान खात्याकडून देण्यात आल्या आहेत. अरुण इंगळे यांचा रिपोर्ट, न्यूज मराठी, जळगाव.